baik mengajar lapar di मी श्रीमती एल एस गायके, वाईट समाज कल्याण निरीक्षक, सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड या कार्यालयात आम्ही समाज कल्याण कर्मचारी संघटना क नांदेडच्या वतीने आज पेन्शनसाठी सर्वांनी संप केलेला आहे. 14 डिसेंबरपासून सर्वांनी बेमुदत संप केलेला आहे. 2005च्यानंतर जे कर्मचारी लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियासाठी जुनी पेन्शन ही अत्यंत गरजेची आहे. आणि या संपाद्वारे आम्हाला एकच सांगायचे आहे शासनाला की त्यांनी आमची पेन्शनची मागणी पूर्ण करावी हीच अपेक्षा आहे. आणि सर्वांचं एकच मागणी आहे की एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. श्री संजय कदम, समाज कल्याण निरीक्षक नांदेड. शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन ज्या असक्षम सरकारने बंद केलेली आहे ती पुनर्जीवित आता ह्या नवीन शासनाने सुरू करून आपली कार्यकुशलता दाखवावी एवढीच आम्ही सरकाराला विनंती करतो. आणि त्याचं जे श्रेय आहे ते येणाऱ्या पुढील लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ. कारण या महाराष्ट्रात 22 लाख कर्मचारी कार्यरत आहेत आणि यांचं 22 म्हणजे नी केवळ याचा जो पेन्शनचा फायदा आहे ते केवळ आम्हालाच न होता आमच्यासोबत जे परिवार आहेत, फॅमिली आहेत, 2 मुलं आहेत, आईवडील आहेत, म्हणजे नी यांचं जे श्रेय आहे पुढच्या विलक्षणमध्ये त्यांना 6 म्हणजे नी कमीत कमी 22 × 6 जे आकडा येईल ते बहुमत या सरकाराला मिळणार आहे अशी मी शाश्वती देतो. आणि एवढं विचारात घेऊन आम्हाला जी जुनी पेन्शन आहे ती मिळाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल काय आहे? मागणी तर पूर्ण होणारच आहे, याचा 100% आम्हाला शाश्वती आहे. आणि जर नाही झाली त्याचे परिणाम शासनाला दिसून येतील. धन्यवाद.